नॉर्मल असतं, पण आज खूप झालं मला, हायपर झालंय काहीतरी करू, कारण असा असा चेहरा घेऊन तर ब्लॉग नाही काढू शकत बाबा. ठीक आहे, टॅबलेट खातो ना तर जास्त. मला जास्त हायपर झालं, पित्त की माझे असे हालात होते, डोले सुचतात, डोळ्यांमध्ये पित्त येतं, आतून पित्त येतं, आता इथे पण दुखतंय मला घशात, घशात पित्त आलं हो ना तर इंजेक्शन घ्यावं लागतं. आणि अंगावर नाही बघा, हे गोळ्या खायचं अंगावर पण आलं, इथे पण आहे ओठ पण सुचतात. तर आज मला डोला झाला आणि माझ्या डोला बघू शकता, हा डोला बघा नॉर्मल आणि ह्याला बघा इथे इथे आलं. हा आता फक्त आणि फक्त 5 मिनिटात एवढा सुचलाय डोळा. दर रात्री म्हणजे येतो येतो पित्त झोपेत येतो, आणि सकाळी वगैरे कुठल्यावर फ्रेश झाल्या वगैरे जेवण टॅबलेट्स खातो, नॉर्मल असतं, पण आज खूप झालं मला, हायपर झालंय. काय टॅबलेट खातो कारण अजून जर मी थांबलो, जर मी अजून थांबलो तर अजून खूप वाढेल हे, आणि मला वाटतं मला आता आराम करायची गरज आहे, ताप पण आला असा आतून, आणि पूर्ण म्हणजे एकदम असे हीट पकडते. पहिलं नॉर्मल यायचं, नॉर्मल येतं मला डेली येतं नॉर्मल, पण आज जरा जास्त हायपर झालं आहे. सो प्रश्न पडलाय ब्लॉग काय करायचा, कारण असा असा चेहरा घेऊन तर ब्लॉग नाही काढू शकत बाबा. ठीक आहे, टॅबलेट खातो ना तर जास्त होईल. सगळ्यात मेन गोष्ट काय माहितीये, हा विचार करतो की मी डाएट करेन आणि जिम करेन, पण दुसरी गोष्ट काय होते की रोजच पित्त येतं, सो याला रोजच स्टेरॉइडच्या गोळ्या खायला लागतात, मग हा जाड झाला. एक तुम्ही कमेंट करता की जाड का आहे एवढा, ते आम्ही खूप वेळा सांगितलं पण आहे, पण स्टेरॉइडच्या गोळ्या खाऊन ना हा अजून फुगतो, आणि म्हणजे डाएट वगैरे करून मग काही युजच राहत नाही. तो मी फॅट लॉस करून आणि जिम वगैरे करून फरकच होत नाही, बिकॉज मला डेली हे असं पित्त येत आहे, तर ह्या पित्तासाठी मला 1, 2, 3 न सोडून 4 ते 5 स्टेरॉइडचे टॅबलेट्स खाव्या लागतात, आणि जर मी खाल्ला नाही तर मला खूप जास्त हायपर होतं. एकदा तर मध्ये झालेलं पण हायपर माझ्या इथे इकडचे आतमध्ये चॉकअप झालेलं, आतमध्ये पित्त आलेलं, थ्रोटचं पूर्ण आतमध्ये सुजलेलं, चॉकअप झालेलं, पूर्ण अंग भरलेलं माझं पित्ताने, श्वास सुद्धा घेतला, चेहरा वगैरे सुजलेला, आणि डॉक्टर बोलले की बरं झालं, म्हणजे मी हेच होती तेव्हा सोबत, ते बोलले की बरं झालं तू हॉस्पिटलला घेऊन आली, नाहीतर मग चॉकअप होऊन श्वास नसता आला. श्वास घेणं बंद झालं, मी खूप घाबरलेली, हा बोलत तर नाही मी घरी जाणार आहे. सो 1 तासावर घर होतं आणि याचं म्हणणं होतं की मी घरी जाणार, इमर्जन्सी गेलेलो डॉक्टर, मी जबरदस्ती याला घेऊन गेले, डॉक्टर काय बोलले फक्त तुम्ही 15 ते 20 मिनिटं अजून लेट आले असते ना, सो याचा श्वास सुद्धा थांबला. आधी कसा होतो मी तुम्ही बघितलं असेल, मला 1 वर्ष आधी किती बारीक होतो आणि कसा होतो, आणि आता कसं झालं. ठीक आहे, सो काय जाडा होणं तर दुःख नाही आहे मला जास्त, पण मेन विषय हा हा आहे की हा रोग जाईल कधी, हा पित्त माझ्या अंगावरचं जाईल कधी, ही एलर्जी जाईल कधी, आणि डेली होतं, पण डेली मी खातो टॅबलेट्स कारण माझ्या डेली रुटीनच झालंय, तो आलं की 2-3 टॅबलेट खायचे जायल निघून झालं, पण आज जास्तच झालंय, आणि रात्रीपासून पित्त आलंय, जेवलो आणि जेवता जेवता भाई डायरेक्ट डोला सुटला, जेवणाच्या आधी पूर्ण अंगावर होता, जेवताना पूर्ण डोला वगैरे सुटला, आता टॅबलेट खाल्लं, आणि मला वाटलं की आता काहीतरी छानपैकी करू आपण ब्लॉग, म्हणजे काहीतरी टॉपिक घेऊन ब्लॉग करू जसे आपण डेली ब्लॉग्स करतो. आता प्रश्न मला असा पडलाय की आज ब्लॉग करणार काय, आपण बाहेर जाऊ नाही शकत, आणि मेन गोष्ट ही की मला असं आतून ताप आणि असं विकनेस सारखं होतंय, बिकॉज हीट पकडली पूर्ण, चिनी दिसतो नाही सारखं. आणि गाईज आपला संडे ऑफ असतो, संडेला आपला ब्लॉग येत नाही, खूप सारे कमेंट्स आहेत की आज ब्लॉग काढणार आहे म्हणजे संडेच्या दिवशी, संडेला ब्लॉग नाहीच आहेत. हा संडेला आपण ऑफ ठेवतो, संडेला ब्लॉग येत नाही, आणि हीट एवढी आहे की माझ्या डोळ्यातून पण पाणी येतं, मग अशी जेवताना पण डोळ्यातून पाणी येत होतं, उष्णता अशी कधी जाईल काय माहिती, खूप सारे डॉक्टर्स केले काहीच फरक नाही पडला कुठलाच, वैताग आलाय मग काहीतरी करू, थोडंसं आराम करतो देन परत भेटूया आपण.
का कसं चालेल ना, हे जमून निघणार आहे त्यामुळे त्याने फोटो ऑर्डर ना तर अजून ना येत आहे. तू हातवारे का करतोस, गपच भाटाव नाही का जागी. इथे लाव ना. ए नाही लावणार मी, जा नाही लावायचं मला. काय बाईक पण दिली आहे मला, जरा पण काळजी नाही लावायची. तुझ्या जो कोण दुसरे बायको असते ना त्याने काम काळजी केलं असतं. अशी बोलायचं नाही, मला त्रास देते. जरी माझं ऐकत नाही रे, सांगा माझी बोलू देते. माझी बोलायचं नाही विषय कुठला, तुझा माझा काही संबंध नाही, की तुझा नवरा नाही, की माझी बायको नाही. असं सुप्त कसं काय रे बाहेर, ठीक आहे ना. कापूस पण प्लास्टिक आहे का? कापसाला पण सुकतो. अरे आवाज चालू आहे ना, काय असं करते. लवकर लवकर डीएम करा प्लीज, आय रिक्वेस्ट यू. लवकर डीएम करा लग्नासाठी, आणि प्लीज माझ्यासोबत कोणीतरी लग्न करा. मला नको बाबा, किती बडबड करतोय हा कधीपासून. गाईज माझा चेहरा अजून पण बघू शकता काळोख झालाय, पण माझा चेहरा काय अजून उतरला नाही, शूज काय उतरले नाही, आणि असा चेहरा घेऊन मी कुठे बाहेर पण जाऊ शकत नाही. इंजेक्शन दिले बोलताय ते, बोलले आता सूजन उतरेल, बघू आता उतरली तर ठीक आहे. आणि आजचा 8वा दिवस आहे, उद्याचा 9वा दिवस, दोनच दिवस आहे. विचार केलेला की आज खेळायला जाऊ, पण कारण बरेच दिवस गेलो नाही खेळायला, थोडे कामं होते, सो घरीच होतो. आणि आजचा 8वा दिवस, उद्या 9वा दिवस, दोन दिवस तरी बोललो गरबा खेळू मच्छू. बघू आता, मला वाटतं गॉगल लावून गरबा खेळावं लागेल. हाताला काय आलं? रोहितची चेन लावून दिली आहे सायकलची. प्रॉपर पॉइंट घेऊन काहीतरी आपण जसे डेली व्लॉग्स करतो तसं डेली व्लॉग्स न येण्याचं कारण हे. आणि तुम्ही कमेंट्स करता, आणि तुमचं प्रेमच एवढं आहे की तुम्ही वाट बघता आतुरतेने डेली मॉर्निंगला की व्लॉग येतील व्लॉग येतील. सो आजचा व्लॉग आपल्या या कारणामुळे प्रॉपर टॉपिकवर बनला नाही, पण व्लॉग आला आहे आणि तुम्हाला समजलं आहे की बॉब तुमचा आजारी आहे. आणि आजच्या व्हिडिओ साठी रिअली सॉरी, रिअली सॉरी. आज आम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला नाही भेटला, पण ओके आपण व्हिडिओ बनवणं म्हणजे, पण आपण आम्ही तरी सुद्धा कव्हर केलंय थोडंफार. सो ब्लॉग कसा वाटला कसं बोलू आता मी, काय नाही बघते. हीच प्रेयर करा देवाकडे, पण आम्ही हा पोस्ट करणार आहोत की गेले 2 ते 3 वर्ष मला हा त्रास आहे पित्ताचा, हा लवकरच बरा हो, आशीर्वाद द्या मला. खूप सारं तुमच्या प्रेमाचे आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. बेस्ट विशेस द्या. आणि बरेच डॉक्टर गेले पण काय फायदा नाही. ठीक आहे, इस ओके, होईल हळूहळू, ट्रीटमेंट चालू आहे, रिपेअर होईल. आणि तुमचा बॉब त्याच दिवशी बारीक होईल ज्या दिवशी या पित्ताच्या रोगापासून बाहेर पडेल, या ॲलर्जीपासून जेव्हा बाहेर पडेल त्या दिवशी तुमचा बॉब स्मार्ट नाही म्हणजे बारीक होईल. सो बाय, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. मी एवढा आजारी आहे तरी मीच बोलतो, ही पोरगी तोंड दाबून बसली आहे, काहीच बोलत नाही. कुठे कुठे हाताला. ओके गाइस, सो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. टेक केअर. आणि आमच्या इन्स्टाला फॉलो करा, आम्हाला इन्स्टावर फॉलो करायला विसरू नका. आय एम बॉबला पहिला फॉलो करा, नंतर कोमलला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन, मग अक्षयला फॉलो करा, मग प्रणवला फॉलो करा, सर्वांना फॉलो करा आणि प्रेम द्या. सो उद्या भेटू, आणि उद्या नक्कीच काहीतरी करेल मी, फक्त मला बरा होऊ दे, कारण तुम्हाला आता मी बरा झालो तर काहीतरी करेल चांगलं. उद्या करू. मला वाटतं या हा सुजन का जात नाही माहित आहे का? कारण या सुजनला हिजे पप्पीची गरज आहे.
दे ना या सुजन वरती इनी पप्पी दिले ते सुजन निघून जाईल वाटन निब्बा निब्बिपली डिस्कस्टिंग. सो गाइज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा काही तुमच्याकडे इलाज वगैरे असतील तर. कोकम आणि काय कोकम सोडून काहीही सांगा कारण कोकम एवढं म्हणजे नॉर्मल नाही आपण कधी कधी आपल्याला नॉर्मल जी अलर्जी येते ती अलर्जी नाही आहे ही जरा नेक्स्ट लेवलची अलर्जी. सो याला कोकमनी काहीच होत नाही पण हो थोडाफार फरक पडतो. आंब्याच्या पाण्यात पाणी पिणं सगळं काही चालू नंतर रेती घासणं वालू त्यानंतर ॲलोवेरिया अजून कडुलिंबाचा पाला त्याचे टॅबलेट्स ऑल ऑन ऑल डन इन माय बॉडी अँड इन माय इटिंग इज फुल बट नॉट एक्सपेक्टेड माय बॉडी अँड नॉट ओके टू मी. समजलं बाय ऑल तुला तुला देतो आहे बाय 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 ब्लॉग बंद झालं पप्पी.